मसलापेठ तालुका रिसोर्ट जिल्हा वाशिम इथला मधुकर पडगान हा दलित समाजाचा असून त्यांचा हॉटेल चालण्याचा व्यवसाय आहे. सार्वजनिक बांधकाम विभागावरील अतिक्रमण जागेवर त्यांनी छोटंसं चहाचं स्टॉल लावलेलं आहे, परंतु तेथील मारवाडी समाजाचा बियाणी डॉक्टर यांनी त्याला विरोध केला. अडचण अशी आहे की बाबा आम्ही इथं हॉटेल पहिले टपरी होती आमची, टपरी असताना आम्ही आता तिथे हॉटेलमध्ये पाणी होतं आहे, त्यानंतर आम्ही थोडं फाउंडेशन बांधलं इथं आणि आम्हाला बांधकाम विभागाने नोटीस पाठवली. बाबा आमच्या मागे शेतीवाला बियाणी राहते पुरुषोत्तम बियाणी, त्याच्यावरी सुद्धा अतिक्रमणमध्ये आहे, ते बी अतिक्रमणमध्ये आहे, त्याला काही नोटीस नाही पाठवली, काहीच नाही, आपल्यालाच त्यांना नोटीस पाठवली आहे. ती कोण्या समाजची आहे? बौद्ध समाज. 10-15 वर्षापासून 20 वर्ष झाली, आतापर्यंत ऍक्सिडेंट झाला नाही, तिथं काही झालं नाही, पण ते आता होऊन राहिले का इथं ऍक्सिडेंटची भीती अशी नोटीस केली त्यांनी. काल मी त्यांच्या ऑफिसमध्ये गेलो होतो, बा त्या साहेबांना आम्हाला केलं की बा तुम्ही आम्हाला माहिती आहे कोण्या जातीच्या काय आम्हाला सगळं माहिती आहे. म्हणलं बा त्या साहेबांना आम्ही म्हणलं की बा तुम्ही त्याचं अतिक्रम काढा, म्हणणार तुम्ही कोण म्हणणार आम्हाला काढणार, आम्ही काढू किंवा नाही काढणार, असे साहेब म्हणाले बा आम्हाला हिरवाळे साहेब. आमचं गरिबी परिस्थिती आहे, आम्ही काही दुसरं काही शेती नाही काही नाही, मजुरीवरच आहे. आमचं दोन मुलं आहेत माझे, एक मुलगा एक मुलगी आहे, तर त्यांच्या शाळेसाठी पैसा लागणार, तेवढं काही मशीनवर चालत नाही ना, तर त्याच्यामुळं हॉटेलचं काम आता चालू करणार आहेत ते. त्यांना गळ्याचा त्रास हे ऑपरेशन सांगितलं होतं डॉक्टरनं, तर ते ऑपरेशन करायला पण आमच्याकडे पैसे नाही. मी माझा व्हिडिओ बघणाऱ्यांना अपील करते की मसलापेन येथील मधुकर पडघानला जागा मिळण्यासाठी सार्वजनिक विभागाचे हिवराळे साहेब यांना जर फोन केला तर त्या मधुकर पडघानला जागा मिळू शकते. त्यांचा नंबर आहे 94-23-44-75-92. मी रोहिणी खंडारे वाशिम मसलापेन येथून इंडिया अनहटसाठी.